व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी लगतच्या नांदुर्की परिसरात पाचोरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या आणि एका लहान बछड्यावर बिबट्याने हल्ला केलाय। त्यात त्या शेळ्या मृत पावल्या आहेत। नांदुर्की परिसरात बिबट्याच्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या शेळ्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि वन विभागानं लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नांदुर्की परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। आज पहाटे 4 वाजता बिबट्याने आमच्या दोन शेळ्या खाल्लेल्या आहे। आम्ही वन विभागाक वेळोवेळी मागणी करूनही त्याची पाठपुरावा झालेला नाही। इथं आमच्या ऊसात शेतीत ऊस तोडायला माणसं जाते, आमच्या जीवाला धोका आहे, याची काळजी घ्यावं आणि आम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावं। तसं वन विभागाने इथं पिंजरा लावा, तात्काळ पिंजरा लावा। इथं एक शेळ्या बकऱ्या पाळण्याचा एक व्यवसाय, आमच्या घरात अशी नुकसान होत आली, काही महिला मंडळाने काय करेल? तुम्ही आमच्याकडे वन विभागाने लक्ष दिलं पाहिजे, असं नुकसान म्हणलं आमचं तेवढा एकच पर्याय आहे आणि असं नुकसान म्हणलं काय करायचं महिला मंडळाने?